नमस्कार अॅग्रोवनच्या अॅग्रो बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया ठळक बातम्या. संपूर्ण देशात थंडीची लाट येणार. डाळिंबाच्या दरात मोठी सुधारणा आणि हिरवी आणि लाल मिरचीच्या दरात सध्या मोठी सुधारणा झाली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून चांगले दर मिळत असतानाही मिरचीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. काय आहे बाजारभावाची स्थिती पाहूयात बुलेटिनच्या शेवटी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. केंद्र सरकारनं केलेल्या नवीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकरी दिल्ली चलो आंदोलन करत आहेत. या शेतकऱ्यांनी संविधान दिनाचं औचित्य साधून आज दिल्लीत मोर्चाचं आयोजन केलं होतं, परंतु पोलिसांनी त्याला परवानगी दिली नाहीये. दिल्ली आणि हरियाणाच्या सीमेवर पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवलंय. यावेळी हरियाणा पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये धरपकड झाल्याचंही पाहायला मिळालंय. पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स आंदोलक शेतकऱ्यांनी नदीत फेकून दिलेत. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे मारून गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केलाय. गुजरातमध्ये रब्बीतील कडधान्य ऊस कोथिंबीर आणि मोहरीच्या लागवडीला वेग आलाय. राज्य सरकारच्या अहवालानुसार 23 नोव्हेंबर पर्यंत 17.29 लाख हेक्टरवर रब्बीतील पेरणी पूर्ण झाली आहे. हे प्रमाण रब्बीतील 34.38 लाख हेक्टरच्या 50% आहे. यंदा राज्यात हरभऱ्याची पेरणी मोठ्या प्रमाणात म्हणजेच आतापर्यंत 4.7 लाख हेक्टरवर झाली आहे. हा आकडा मागील वर्षीच्या 1.5 लाख हेक्टरच्या तुलनेत जास्त आहे. यंदा पावसाच्या समाधानकारक हजेरीमुळे पाणी साठ्यात देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यानं राज्यात मोहरी तसंच कोथिंबीरीच्या लागवडीखालील क्षेत्रातही वाढ झाली आहे. देशाच्या दुर्गम भागामध्ये अन्नप्रक्रिया सुविधा निर्माण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं मत केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितलंय. नरेंद्रसिंह तोमर यांनी अन्नप्रक्रिया क्षेत्रातल्या महत्त्वाच्या भागीदारांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली आहे. यावेळी ते बोलत होते. या उपक्रमामध्ये सर्वांनी सरकारला पाठिंबा द्यावा असं आवाहनही त्यांनी उद्योग प्रतिनिधींना केलंय. केंद्रीय मंत्रिमंडळानं उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन तत्वे तयार करण्यासाठी उद्योग क्षेत्रातल्या प्रतिनिधींबरोबर सल्लामसलत केली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं निवार चक्रीवादळ तमिळनाडूच्या किनारपट्टीजवळ धडकून ते वायव्य दिशेनं सरकलं होतं. गुरुवारी त्याचा वेग 511 किमी इतका कमी होता. आज या वादळाची तीव्रता आणखी कमी झाली असून संपूर्ण देशात थंडीची लाट येणार आहे. तसंच किमान तापमान 3 ते 5 अंश सेल्सिअसनं घटणार असल्याचं हवामान विभागाच्या सूत्रांना सांगितलं आहे. सतत पडणाऱ्या पावसासह इतर नैसर्गिक संकटांमुळे राज्यात डाळिंब अडचणीत होतं. पावसामुळे नुकसान झाल्यानं डाळिंबाला दर मिळत नव्हता. मात्र गेल्या 15 दिवसांपासून डाळिंबाच्या दरात मोठी सुधारणा होतीये. सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत असल्यानं डाळिंबाच्या प्रति किलोला साधारण 100 ते 200 रुपये मिळू लागले आहेत. दर चांगले मिळू लागल्यानं कोरोना व त्यानंतर पावसामुळे अडचणीत असलेल्या डाळिंब उत्पादकांना काहीसा दिलासा मिळू लागलाय. राज्यात डाळिंबाचं क्षेत्र 1,30,000 हेक्टर इतकं असून त्यापैकी 32,500 ते 39,000 हेक्टरवर मुरुगबहातील डाळिंब घेतलं जातं. हिरव्या मिरचीला सध्या राज्यातील बाजारात चांगले दर मिळत असून हे दर मागील वर्षीच्या तुलनेत 40% जास्त आहेत. याशिवाय हिरव्या मिरचीपेक्षाही लाल मिरचीच्या दरात विशेष वाढ नोंदवली गेली आहे. मसाल्यासाठी लाल मिरचीची मागणी वाढली असल्यानं याच्या किमतीत तब्बल 75% वाढ नोंदवली गेली आहे. महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या जवळपास 40% मिरची पिकाचं नुकसान झालंय. तर अनेकांनी कीड आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे पीक काढून टाकलं. परिणामी उपलब्धता कमी झाल्यानं दरांना याचा फायदा झालाय. कोल्हापुरातील कृषी तज्ज्ञ रावसाहेब पुजारी म्हणाले की लाल मिरचीच्या संकेश्वरी या वाणाला सध्या 210 रुपये प्रति किलो इतका दर मिळतोय. मागील वर्षी याच काळात दर 150 रुपयांवर होते. याशिवाय इतरही वाणांच्या किमतीत वाढ नोंदवली गेली आहे. पुढे पुजारी म्हणाले की मागील काही वर्षांपासून मिरचीला चांगले दर मिळत असतानाही मिरचीच्या लागवडीखालील क्षेत्रात घट झाली आहे. या जागी शेतकऱ्यांनी ऊसाच्या क्षेत्रात वाढ केली आहे. मुंबईमधील घाऊक बाजारांमध्ये मिरचीला सध्या 80 रुपये प्रति किलोपर्यंतचा दर मिळतो आहे. अॅग्रो बुलेटिनमध्ये आज इथेच थांबूयात. अधिक अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.